जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनी आणि मातानो लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी पहिल्या प्रथम आपल्या भेटीला येतोय। आज खरं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे फिरतोय। निफाडची सभा झाली, सिन्नरची झाली आणि दोन सभा या आधुनिक तंत्रज्ञानाने झाल्या। मोबाईलवरनं भाषण केलं, कारण असं की आपल्याला माहिती आहे की पाऊस आहे। आता कालपासून कदाचित थोडीशी उघडीप मिळाली असेल। पूर्ण नाशिक जिल्हा यावेळेला आपल्याला भगवा करून टाकायचा आहे। मला सहज आठवलं 95 सालचं आपलं ते अधिवेशन। याच नाशिकमध्ये आपण ते अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनाने आपल्याला सत्तेची दार उघडी करून दिली होती। आज पुन्हा त्याच नाशिकमध्ये मी आलेलो आहे। नाशिककरांचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा असतो आणि तो आशीर्वाद घेऊन मी आता पुढे जातो। इगतपुरी इकडेच आहे। आहे काही ठिकाणी सरळ लढती आहेत, काही ठिकाणी आपलीच लोक तिकडे गेलेत। आजपर्यंत भगव्याखाली सगळं काही भोगलं, सगळं काही उपभोगलं आणि आता केवळ स्वार्थासाठी पुन्हा भगव्यावरती उलटे उलटलेत। काही घरातले सुद्धा आहेत, काही बाहेरचे आहेत। घरातले सुद्धा उलटे फिरलेत। अचानक त्यांना मराठीचं प्रेम आलंय आणि मराठी माणसांना आम्ही नोकरी देणार, अरे मग आम्ही कोणाला नोकरी देतोय? मुद्दा एक व्यक्ती ही निवडणुकीचा विषय नाहीये। तुम्ही सर्वजण आणि तुमचं आयुष्य, तुमचा संसार हा या निवडणुकीचा विषय आहे। आज सुद्धा इकडे माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। कशा संसार चालवतात तुम्ही, तुम्हाला खरोखर दंडवत घातला पाहिजे, कारण महागाई वाढत चाललेली आहे। एका बाजूला महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला आमदनी काय वाढत नाहीये, आमदनी वाढत नाहीये। आणि मग जमा आणि खर्च ही दोन टोकं जुळवायची कशी, हा मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला आज पडलेला आहे। मगाशी मी ज्या वेळेला निफाडला चाललो होतो, एक तर पूर्णपणे खड्डे पडलेला रस्ता आणि रस्त्यामध्ये दुतर्फा, पहिल्यांदा मला कळलंच नाही की हे काय, टॉमॅटो ओतून टाकले होते। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मला आपल्या दत्तांनी दाखवलं की उद्धवजी बघा, या टॉमॅटोच्या त्या संपूर्ण त्या शेतीमध्ये झाडावरती टॉमॅटो सडतायत, शेतकरी टॉमॅटो तोडतच नाहीये। शरद पवार नेहमी अशी एक बोंब मारतात की अरे शेतकऱ्याला जरा दोन पैसे वाढून दिले तर शहरातली लोक उठून उभी राहतात आणि बोंब मारतात की महागाई वाढते, महागाई वाढते। आहे टॉमॅटोचे सुद्धा भाव वाढतात, पण शहरामध्ये जर काय टॉमॅटोचे भाव वाढत असतील तर शेतकऱ्याला टॉमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ का आली? कांदा वाढत चाललेला आहे, डाळ वाढत चाललेली आहे 100 रुपयाच्या वर 120 रुपये। आणि मग ज्या वेळेला मी शेतकऱ्यांमध्ये फिरतो, अनेक डाळ उत्पादक शेतकरी सुद्धा मला भेटतात, किंबहुना भेटले, त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 20 ते 25 रुपये किलोनी त्या शेतकऱ्यांकडनं डाळ विकत घेतली गेली आणि आता तीच डाळ तोच शेतकरी जर विकत घ्यायला गेला तर त्याला परवडत नाही एवढी डाळ वाढलेली आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश, ऐन निवडणुकीच्या वेळेला कांदा कडाडला होता, कांद्याचे भाव डबल टिबल चौपट झाले होते जवळपास, लोक स्वस्त नाही बसली। अरे एका कांद्याने चमत्कार केले, एक कांदा केवढा मोठा असतो, कांदा काय भोपळ्या एवढा असतो, कलिंगडा एवढा असतो, जेमतेम एवढूसा कांदा असतो। त्या एका कांद्याने 4 राज्य सरकारं उखडून फेकून दिली होती। मग एक कांदा जर का 4 राज्य सरकार उखडून फेकू शकत असेल तर इकडे जमलेले हजारो माता भगिनी आणि बांधव एक सरकार उखडून फेकण्याची हिंमत आणि धमक यांच्यामध्ये नाही? अरे निवडणुका लढायच्या असतील ना, या नुसतं आम्हाला नालायक ठरवून
तुम्ही तुमची लायकी सिद्ध करू शकत नाही, आम्ही काय केले याच्या आधी तुम्ही काय केले हे जनतेसमोर मांडा। हा दुजा भाव नाही, केवळ महापालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे म्हणून तिथे सुविधा अडवून टाक, पाणी अडवून टाक, रस्त्याची कामं होऊ द्यायची नाहीत। जनता तिकडे पेटली पाहिजे, चिडली पाहिजे की जेणेकरून विरोधी पक्षाच्या हातातून महापालिका जाईल हे असं करंटा कारभार करणारं सरकार हे शिवशाहीचं सरकार असं नव्हतं आणि उद्याचंही आपलं सरकार असं नसेल। निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तो आमच्या योजना खूप आहेत। ज्या वेळेला आपलं शिवशाहीचं सरकार होतं त्यावेळेला 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव त्या सरकारने स्थिर ठेवले होतेच, उद्या सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार, म्हणजे ठेवणारच, हे आपलं वचन आहे। आहेत ना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजेच। अरे ही शिवसेना प्रमुखांची घोषणा आहे, हा मुद्दा त्यांचा आहे। काही जण जे मला विचारतात की उद्धवजी तुमची पार्टी ही रिजनल आहे, म्हटलं जरूर आहे, पण एक लक्षात घ्या, आमची पार्टी आमचा पक्ष रिजनल असला तरी तो ओरिजिनल आहे, हे लक्षात घ्या। शिवसेना स्थापन करण्याच्या आधी शिवसेना प्रमुख कोणत्याही पक्षात नव्हते। एखाद्या पक्षात राहून मोठे होऊन पक्ष फोडून शिवसेना प्रमुखाने विचारधारा चोरून पक्ष शिवसेना स्थापन केलेला नाही। शिवसेना हा ओरिजिनल पक्ष आहे, स्वयंभू पक्ष आहे। आहेत नोकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नोकरा देण्यासाठी आधी उद्योग आले पाहिजेत। उद्योग यायचे असतील तर वीज निर्माण झाली पाहिजे, सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत। अहो सारं एक लक्षात घ्या की आपलं सरकार होतं तेव्हा मराठवाड्यामध्ये स्कोडाचा एक कारखाना आपण आणला होता आणि गेले 10 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे। किती उद्योगधंदे या नाशिकमध्ये आले, किती उद्योगधंदे या महाराष्ट्रात आले, जरा यादी द्या ना मला। गेल्या वर्षी सारा नॅनोचा कारखाना आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणता नाही आला। टाटांचा सगळा कारभार, बराचसा कारभार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये हॉटेल आहे, पण नॅनोचा कारखाना काढण्याची वेळ आली तेव्हा टाटांना असं वाटलं नाही की महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे, गेले बंगालमध्ये। बंगालमध्ये विरोध झाल्यानंतर तिकडनं जे टाटा निघाले ते गेले गुजरातमध्ये, नरेंद्रभाईंनी त्यांना बोलवलं, या टाटा या, माझ्या राज्याला तुमची गरज आहे, उद्योगपतींनी या, माझ्याकडचे भूमिपुत्र त्यांना रोजगाराची संधी पाहिजे, तुम्ही या, मी तुम्हाला पाणी देतो, मी तुम्हाला वीज देतो। नाही दिली महाराष्ट्राने, दिली नाही ना। महाराष्ट्र सरकारला असं वाटलं की नॅनोचा कारखाना महाराष्ट्रात यायला हवा, ना टाटांनाही असं वाटलं की आपण महाराष्ट्रात जायला पाहिजे। कोण येणार, कसं येणार, कसलीच शाश्वती नाही। अतिरेकी कधी हल्ला करतात, जातीय दंगली कधी होतात, आणि मग त्यावेळेला आठवण कराल ती शिवशाहीच्या सरकारची करा। आपल्या काळामध्ये एक सुद्धा अतिरेक्यांचा हल्ला झाला नव्हता, आपल्या काळामध्ये एक सुद्धा जातीय दंगल झालेली नव्हती। आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण इतर धर्मियांवरती किती अत्याचार झाले मला सांगा। आणि इतर धर्मीय कदाचित जर का काँग्रेसच्या नादी लागलेल्या असतील त्यांनी सुद्धा विचार करावा की अरे आपण यांना मतदान करतो आहोत, पण केवळ आपल्या मतांवरती ह्यांची पोळी भासत आहेत, पण माझ्या घरातली चुली थंड आहे, आता ह्यांच्या डोक्यावरचा दिवा मला फोडला पाहिजे। आणि म्हणून माता भगिनीनं आणि बांधवांना तुम्हाला एकच विनंती करतोय, जसं मगाशी मी सभेमध्ये सांगितलं की भरपूर काही द्यायचं आहे आणि देण्याची ताकद आणि क्षमता आहे, घेण्याची तुमची इच्छा आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। ज्या वेळेला नाशिक, पुन्हा एकदा सांगतो, शिवसेना भाजपच्या हातामध्ये होतं तेव्हाचं नाशिक आठवा, आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापसात ज्या आगी लावून जो काय खेळखंडोबा करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर नुकसान होतं ते नाशिकचं होतंय, शिवसेना भाजपचं होत नाही आहे। ठीक आहे, माणसं येतात माणसं जातात, ज्यांच्या नशिबामध्ये सत्ता आहे ते आज सुद्धा शिवसेना आणि भाजपामध्ये आहेत, ज्यांच्या नशिबातच सत्ता नाहीये ते शिवसेनेतनं गेलेले आहेत आणि गेले तरी चालतील। आणि जसं त्यावेळेला शिवछत्रपती म्हणायचे की हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, तसंच मी आता म्हणतोय की शिवशाहीचं सरकार यावे हे तो तुमची इच्छा, तुमची इच्छा आहे की नाही हे तुम्ही मला सांगा। आणि जर काय तुम्ही करण्याचं ठरवलं असेल
तर मला मात्र तुम्ही एक निर्धार वचन द्या, निर्धार करून वचन द्या, दोन्ही हात वर करून मला वचन द्या की उद्धवजी झालं तेवढं आता बस झालं, आता आम्ही कोणालाही नाशिकच्या भविष्य भवितव्याशी खेळू देणार नाही, भविष्याशी खेळू देणार नाही। जसा पूर्वी डौलाने शिवसेना भाजपचा भगवा या नाशिक शहरावरती डौलाने फडकत होता, त्याहीपेक्षा जास्त तेजाने पुन्हा एकदा आम्ही हा भगवा फडकवू आणि बस हे सरकार बदला, आम्ही तुमचं नशीब बदलू। जय हिंद, जय महाराष्ट्र।